खरंच हे आंदोलन काय असणार आहे आणि नक्की आंदोलनाचं काय होणार, कारण दिग्विजय सिंग ज्याप्रमाणे बोलत आहेत त्यांनी सांगितलेली ही पोलिसांची कारवाई होती, सरकारने आदेश दिलेले नव्हते, थोडक्यात ते पळवाटा शोधतायत अजून. आपण सुरुवात करूया अण्णांपासूनच. अण्णा मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही हे आंदोलन करणार आहात त्यावर आता काँग्रेस सांगतंय, वेळोवेळी सांगतंय की हे आंदोलन करू नका, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. आमचा मुद्दा एकच आहे की या देशातला भ्रष्टाचार निर्मूलन करायचं असेल तर सुरुवातीला सरकार जे म्हणत होतं की तुम्ही ड्राफ्ट द्या, त्याप्रमाणे आपण याचा कायदा करू, आणि आज सरकारने पलटी खाल्ली. 9 वेळेला मीटिंग झाल्या, आमच्या ड्राफ्टच्या 71 पॉईंट आम्ही दिले सरकारला, त्याच्यावर चर्चा झाल्या आणि शेवटी शेवटी सरकार बदललं. आम्हाला काय हौस थोडीच आहे आंदोलन करायची? आणि दुसरं, हे आंदोलन एक अण्णा हजारेचं आंदोलन नाही, हे देशातील जनतेचं आंदोलन आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल की रामदेव बाबाचं आंदोलन आम्ही चिरडलं आणि आता अण्णा हजारेंचं आंदोलन चिरडणार, तर त्या गोऱ्या इंग्रजांमध्ये तुमच्यात काय फरक राहिला? का एवढ्यासाठीच बलिदान झालं का? लाखो लोकांचं फासावर गेले, लोक जेल भोगल्या, भूमिगत राहिले, तेवढ्यासाठी? तुम्हाला हुकुमशाही गाजवण्यासाठी? म्हणून आता जर सरकारने याच्यामध्ये अशा प्रकारचे कारवाई करण्याचं ठरवलं तर देशातली जनता उभी राहील आणि सरकारला धडा शिकवेल. बरोबर अण्णा, पण वेळोवेळी ते म्हणतात की तुम्ही आंदोलन करताय त्यामुळे सरकारला काहीतरी करावं लागेल. तुम्ही बऱ्याच मीटिंग सरकारशी केलेल्या आहात, तुम्हाला काय वाटतं की सरकारचा एकूणच रोग काय आहे, सरकारला नक्की काय म्हणायचं आहे याबाबतीत? सरकारला या देशातला भ्रष्टाचार निवारण करायचं नाहीये, कारण या सरकारमध्ये भ्रष्टाचाराशी जुळलेले लोक आहेत बरेच. त्यांना या देशातला भ्रष्टाचार निर्मूलन करायचं असं त्यांच्या मनात नाहीये. त्यांच्या मनात जरी असतं की ह्या देशातला भ्रष्टाचार निर्मूलन करायचा, तर ते असे वागले नसते, असे पलटले नसते, असे खोटे बोलले नसते. म्हणून त्यांच्या मनात नाहीये. अरे, गरिबांना काय वेदना होतात त्या भ्रष्टाचारामुळं, यांना काय कळणार? प्रसूतीच्या वेदना या गर्भवतीला कळत असतात, त्या वांजुटीला कशा कळणार? खेड्यापाड्यातले लोक या भ्रष्टाचारामुळे एवढे तंग आलेत की त्यांना जीवन जगणं अशक्य झालं, हे यांना कळत नाही? आमचं काय म्हणणं आहे? अण्णा हजारे स्वतःसाठी काय मागत नाही, स्वतःचा कुठं प्रपंच केलेला नाही. जीवनामध्ये व्रत घेतलं, जोपर्यंत जगायचं ते जनहितासाठी आणि मरायचं ते जनहितासाठी. जर तुम्ही उधळून आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत असाल तर आमची तयारी आहे. मी तर अनेक वेळेला बोललो, अरे रामदेव बाबा सारखा लाठी चार्ज काय, तुम्ही गोळी चालवा, झेलायची तयारी आहे, झेलायची तयारी आहे. बरोबर आहे, पण अशी परिस्थिती आपल्यासारख्या लोकांवर काय येते याच्याबद्दल चांदोरकरांना विचारूया. चांदोरकरजी, हा सगळ्यात मोठा विषय आहे. जसं त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारामुळे प्रत्येक माणूस त्रासलेला आहे, आणि असं असताना तुमचं सरकार असं वेळोवेळी सांगतंय की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. खरंच सरकारच्या मनात भ्रष्टाचार दूर करावा असं नाही आहे का? नाही, मला असं नाही वाटत की भ्रष्टाचार दूर करावा असं देशातील सगळ्यांनाच वाटतं. आणि त्यामुळं अण्णांनी जेव्हा पहिल्यांदा उपोषण केलं त्यावेळेला त्यांना मनवण्यासाठी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं ठरवलं. तेच म्हणतात सरकारने ज्या पद्धतीने पलटी मारली ती का मारली मग शेवटी? ते मी आता बोलतो ना, मला बोलू दे ना. तर त्याचा असा आहे की आपला देश जो आहे तो भारतीय संविधानाप्रमाणे चालतो, आणि संविधानामध्ये जे फ्रेमवर्क ठरवून दिलेले आहे कायदे बनवण्यासाठी त्याच्याप्रमाणे ते झालं पाहिजे. उदाहरणार्थ आता अण्णांच्या लोकपाल बिलामध्ये मुद्दा आहे की जज जो आहे सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा, त्याच्या विरुद्ध लोकपालाच्या समोर केस चालू शकते. आपल्या घटनेनं जजेसना इंडिपेंडन्स दिलेला आहे, सो दॅट याचा अर्थ असा की ते त्यामुळं निर्भयपणे, त्यांच्यावरती कोणतं प्रेशर नसल्यामुळं निर्भयपणे जजमेंट देऊ शकतात. हा, आता अण्णा म्हणतात त्याप्रमाणे त्यातले काही जजेस भ्रष्ट असतील, परंतु त्याच्यावरती दुसरा उपाय अवेलेबल आहे. हा, आता अण्णांची आपण मागणी मान्य पण करू,
की ज्युडिशरीला सुद्धा लोकपालामध्ये घालू. हा अण्णांची आपली मागणी आम्ही मान्य पण करू, पंतप्रधानाला त्यांच्या कक्षेमध्ये घालू. अण्णांच्या सगळ्या मान्य मान्य केल्या. अण्णांनी 16 तारखेला ऑगस्टला जी डेडलाईन दिली ती आपल्या भारतीय घटनेच्या फ्रेमवर्कमध्ये ते बिल मांडून ते 16 तारखेपर्यंत पास होऊ शकतं का ते अण्णांनी पाहिलं पाहिजे. अण्णा हे देशातील जाणते नेते आहेत, त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. भारतीय घटनेमध्ये बिल मांडण्याची अण्णांचा ड्राफ्ट समजा 100% मान्य केला, तो ड्राफ्ट पहिल्यांदा पार्लमेंटच्या टेबलवरती ले करायला लागतो. पार्लमेंटच्या टेबलमध्ये ले झाल्यानंतर त्याच्यावरती डिस्कशन होतं आणि त्यामध्ये आपल्या पार्लमेंटरी प्रोसिजरमध्ये असं आहे की या बिलावरती वेळ मर्यादा नसते बोलायला. कोणत्याही मेंबरला किती काळही बोलता येत. मला माहिती आहे की एकदा खडसे 1 दिवस आणि अर्धा रात्र बोलले होते. तेव्हा 535 मेंबर. आपण याचं उत्तर अण्णांकडूनच जाणून घेऊ. माझा मुद्दा क्लिअर नाही झाला. 535 मेंबर्स बोलतील, त्यानंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट सुचवतील. अमेंडमेंट सुचवल्यानंतर ते बिल कदाचित ड्राफ्ट कमिटी जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जाईल. जॉईंट सिलेक्ट कमिटी कदाचित लोकांचं त्यावरती ओपिनियन मागवण्यासाठी अण्णांसारखे 1000 लोक देशामध्ये त्यांची ओपिनियन मागते. ठीक आहे, मला माझ्यामध्ये अण्णांना पण काहीतरी बोलायचं आहे. अण्णा तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने तुम्ही डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन आपण पाळूच शकत नाही असं यांचं म्हणणं आहे. मग असं जर माहिती असताना आणि तुमच्या बाजूचे जे लोक आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की कसं हे कसा व्यवहार चालतो असं असताना तुम्ही 16 तारीखच का निश्चित केली? काय की याच्यामध्ये आता जे हे सांगत होते ना त्यांचा ग्रहपाठ कच्चा आहे. आमचा ड्राफ्ट पहा, घटनेच्या पलीकडे कुठेही आम्ही गेलेलो नाही. सगळं घटनेच्या आतमध्ये एक भाग. दुसरा, पार्लमेंटमध्ये जायला पाहिजे हे ठीक आहे ना, आम्ही मानतो. पण पार्लमेंट समोर जाताना तो ड्राफ्ट कसा असावा याचा तरी सरकारने विचार करायला पाहिजे ना. सगळा गोलमाल करून तुम्ही जर ड्राफ्ट पाठवणार असाल पार्लमेंट काय विचार करणार त्यांच्यावरती? बरोबर, म्हणजे त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे की जो ड्राफ्ट तुम्हाला पाहिजे तो पाठवायला हवा, तर मगच आंदोलन तुम्ही मागे घ्याल. नाही नाही नाही, तसं नाही आम्ही म्हणतो म्हणून नाही. उदाहरणार्थ सर्व अधिकारी तळापासून वरचे अधिकारी हे लोकपालाच्या अंडरमध्ये आणणं गरजेचं आहे. लोकपाल काय करणार? त्यांनी एखादी तक्रार दिली तर लोकपाल फक्त चौकशी करणार. ते अधिकाऱ्याची नियुक्ती करणं, त्याला काढणं, त्याला काय करायचं ते सरकार करेल. पण तुम्हाला त्याची चौकशी करायला लोकपालाची काय अडचण आहे? तुम्हाला नाही ना, पण ते बिल पास होण्यासाठी वेळ तर लागेल की नाही? अण्णा साहेब, माझा ग्रहपाठ कच्चा नाही, माझा एकदम पक्का ग्रहपाठ आहे. 15 वर्ष हेच काम. आता तुम्ही ड्राफ्ट करून पाठवा ना. तुमचा मी मान्य केला, सपोजिंग तुम्ही समजा की तुमचा ड्राफ्ट मी मान्य केला, तुमचा ड्राफ्ट मी जसाच्या तसा पार्लमेंटमध्ये सर्क्युलेट केला, त्याच्यावरती ते लोकसभेमध्ये निवडून आलेले लोक भाष्य करणार की नाहीत? ते भाष्य करतील. करू द्या ना त्यांना. मग ते भाष्य केल्यानंतर जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जाईल. याच्यात चांदूरकर साहेब थोडस जनतेला भूलित करायचा प्रयत्न करतायत. अण्णांचा मुद्दा आहे की तुम्ही ड्राफ्ट जो आहे तो सरकारनी पार्लमेंट समोर ले करावा, तो कमिटी जो ड्राफ्ट बनवणार आहे ते अण्णांनी ठेवलेले मुद्दे त्या ड्राफ्टमध्ये इन्क्लूड करा. मग पार्लमेंटला डिसाइड करू दे की ते मुद्दे बरोबर आहेत की चुकीचे. त्यांचं म्हणणं ते आहे. बरोबर आहे. चांदूरकर जे इकडे गृहित धरताय ते दिग्विजय सिंग दिल्लीत किंवा चिदंबरम किंवा मुखर्जी ग्राह्य धरत नाहीये. त्यामुळे तुम्ही चिदंबरम आणि प्रणव मुखर्जीना काढून जर चांदूरकरांना तिकडे पाठवलं तर कदाचित अण्णांचे मुद्दे येतील. आपल्याबरोबर दिवाकर रावते पण आहेत, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे. दिवाकरजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे की सरकार नक्की दिशाभूल करतंय का? आणि जर असं असेल तर अण्णांना वेळोवेळी सपोर्ट का केला जात नाही सर्व फॅक्टर्स मधून? मध्ये मी जी सगळ्या आपण चर्चा करतो ती एखाद्या असंसदीय घटनेच्या संदर्भात करतोय असं माझं म्हणतो. सरकार ज्या वेळेला एखादं विधेयक सभागृहामध्ये आणते तेव्हा ते कायद्याच्या स्वरूपात आणतात आणि त्या कायद्याजवळ आणलेल्या विधेयकावर चांदूरकरांनी सांगितल्याप्रमाणे जर त्याच्यावर आणखीन खोलात जाऊन ह्या कायद्यामध्ये व्यवस्था आणायची असेल तर मग खासदारांची एक समिती बनवली जाते.
तर कमिटीच्या अधिकारामध्ये इतर सर्व विचारलं जातं, लोकांनाही बोलवलं जातं, सूचनाही मागवल्या जातात. पण मला अजून हे कळलेलं नाही की एक कमिटी आता एक मंत्री एकत्र आलेले आहेत आणि अण्णांच्या बरोबर जी पाच मंडळी एकत्र आले आहेत ते लोकपाल विधेयकाच्या संदर्भातला कायदा कसा असायच्या चर्चा करतायत आणि ते लोकसभेमध्ये न्या देत आहेत ते घटनाबाह्य असं माझं ठाम मत आहे. कारण मी या संदर्भात चर्चा केली, चौकशी केली, केंद्र सरकारने महाराष्ट्र देशातल्या सर्व सचिवांकडनं या संदर्भात कायदेशीर तरतूद विचारली होती. घटनेमध्येही कुठे अशी तरतूद नाही की कोणीतरी सांगायचं आणि ते विधेयक संसदेमध्ये न्यायचं. संसदीय कार्यपद्धतीमध्ये नियम जे घालून दिलेले आहेत, तरतुदीया घालून दिल्या आहेत घटनेने, त्या घटनेच्या अंतर्गत राहून ते सर्व करावं लागतं. आणि मला एक ठाम हे नक्की सांगायचं आहे, अण्णांनी केलेलं आंदोलन हे योग्य 100% योग्य आंदोलन होतं की भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. मग ती कोणत्या स्वरूपात यावी, अण्णांचा आग्रह लोकपाल विधेयक मंजूर करा आणि लोकपालांचा अंकुश या सगळ्या भ्रष्टाचारावर आणा ही त्यांची जी मागणी आहे ही अत्यंत 100% या देशाला आता गरजेची मागणी आहे. याबद्दल दुमत व्हायचं कारण नाही. परंतु संसदीय कार्यपद्धतीमध्ये एखादं विधेयक आणत असताना सरकारने आपण अण्णांना विचारूया. अण्णा तुम्हाला वाटतं का की ज्या पद्धतीने तुमची टीम जी तुमच्या बरोबरचे लोक आहेत ते वेळोवेळी सांगतायत की अशाच पद्धतीचं आम्हाला पाहिजे बिल किंवा अशाच पद्धतीचा ड्राफ्ट पाहिजे, ते कितीचं योग्य आहे? कारण शेवटी हा अधिकार सरकारचा आहे आणि त्यामधील लोकांचा आहे की शेवटी ड्राफ्ट काय असावा. आमचं म्हणणं अजिबात नाही असं, आम्ही म्हणतो असंच करा असं आमचं म्हणणं नाही. 9 मीटिंग झाल्या, काँग्रेसचे वरिष्ठ 5 मंत्री त्याच्यात होते. 9 मीटिंगमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेप्रमाणे तुम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत ते आता लोकपालाच्या ह्या कक्षेत आणा ना. तुम्ही सगळेच वगळले आणि आपल्या मनासारखे केलेत. आणि आता संसदीय लोकशाहीबद्दल जे आपण बोलतो ना, तुम्ही वाचलं नसेल गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेचे चीफ जस्टिस त्यांनी स्टेटमेंट केलंय, संसदीय लोक तुमचं पार्लमेंट आहे, पार्लमेंटपेक्षा जनतेचं स्थान फार उंच आहे. कारण पार्लमेंटच्या प्रत्येक व्यक्तीला जनतेने निवडून दिलेलं आहे. जनता या देशाची मालक आहे. 26 जानेवारी 1950 जनता मालक झाली, प्रजासत्ताक दिन मनवला त्या दिवशी जनता मालक झाली, जनतेने आपले सेवक म्हणून पाठवलेत. आता सेवक गेल्यानंतर जनतेचं कर्तव्य आहे की ते तुम्ही आम्ही पाठवलेले सेवक काय करता कसे करता त्याच्यात चुका होत असेल तर जनतेचा तो हक्क आहे सांगण्याचा तुम्ही हे चुकीचं करताय. कारण ही संसदीय लोकशाहीमध्ये संसदेमध्ये गेलेले लोक जनतेने निवडून दिलेले आहेत. बरोबर. म्हणून जनतेचं स्थान सर्वोच्च स्थान आहे, त्याच्यापेक्षा वर कोणी नाही. सप्तर्षीजी तुम्ही काय म्हणाल की तुम्ही मगासपासून चर्चा ऐकताय, तुम्हाला स्वतःला पण माहिती आहे की कामकाज शेवटी कसं चालतं. पण जर असं असेल की जनतेला काही गोष्टी पाहिजे असतील आणि त्यात जर येणार नसतील किंवा कायदा नंतर हा पास होणार आहे त्याच्यावर डिस्कशन होऊन देत, पण शेवटी काय जायचंय आणि काय नाही जायचं याबद्दल निर्णय कोणी घ्यायचा? प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे सारखं जे संसदीय लोकशाहीचं सांगतात महत्व, तर प्रत्येक देशाची संसदीय लोकशाही वेगवेगळ्या फॉर्म मधली आहे, तिचा पोत वेगवेगळा आहे. भारताची संसदीय लोकशाही ही जन आंदोलनातून निर्माण झालेली आहे. म्हणून इथे जे जे नवनिर्माण होतं ते जन आंदोलनातून होतं एकदम मान्य करायला पाहिजे संसदीय लोकशाहीवाद्यांनी. संसदीय लोकशाही आणि जन आंदोलन हे एकमेकाचे शत्रू वैरी किंवा हे सुप्रीम आणि ते दुय्यम असं चित्र नाही. म्हणून आता सरकारने जेव्हा अण्णांनी उपोषण केलं त्यावेळेला त्यांना आश्वासन दिलं आणि अण्णांनी मागे घेतलं, तर तो अग्रीमेंटचा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यावेळेला का नाही तुम्ही सांगितलं, चांदूरकरांना माझा प्रश्न आहे किंवा रावत्यांना, तेव्हा का नाही सांगितलं आम्ही सरकार आहोत, आम्ही अशा अण्णाबिण्णा नागरिकांचं काय ऐकत नसतो असं तेव्हाच बोलायचं ना. त्यांनी काय उपोषण करायचं असतं, आत्मबलिदान करायचं असतं ते केलं असतं. पण तेव्हा तुम्ही सांगितलं की अण्णा आपण चर्चा करू. एकदा चर्चेला बसला की तो चर्क फक्त विवेक बुद्धीनं चालतो आणि तर्कानं चालतो.
मग तुम्ही तर्कांनी अण्णांचं म्हणणं खोडून काढलं असतं तर गोष्ट वेगळी होती. आता प्रश्न असा आहे की भ्रष्टाचाराचा कायदा आजही प्रचलित आहे म्हणून हे ज्युडिशियरी इंडिपेंडंट आहे अशा थापा मारू नयेत. कारण आज सुद्धा इंडिपेंडन्स म्हणजे काय, ज्युडिशियरीला न्याय देताना काही दबाव नको पण पैसे खाणं हा दबावच आहे ना, त्याचे इंडिपेंडन्स तेच घालवतात. तर पैसे खाण्याचं स्वातंत्र्य नाही तर त्याच्याकरता आजच्या भ्रष्टाचार कायद्यानं त्यांच्यावर केस करता येते. अडचण कुठे ते लक्षात घ्या, अडचण त्यांच्यावर खटला भरायला कॉम्पिटंट ऑथॉरिटी लागते म्हणजे अपॉइंटिंग ऑथॉरिटी कोण आहे ते लागते. तर त्यावेळेला जसं मंत्र्यांना गव्हर्नरची परवानगी बाकीच्यांना राष्ट्रपतीची परवानगी तशी इथं परवानगी कोणाची मागायची. तर अण्णाच्या आंदोलनाचं मला जे समजलंय आणि म्हणून माझा पाठिंबा तो एकच आहे, भ्रष्टाचाराच्या कायद्याचं विस्तारीकरण म्हणजे लोकपाल त्याच्यामध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी खटला लावायला काढून टाकलेली एवढंच आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान सुद्धा आहेत. खरं म्हणजे मी अण्णांना कधीतरी भेटलो तर सांगणार आहे तुम्ही आग्रह धरायचं कारण नाही, कारण भ्रष्टाचार कायद्यामध्ये पंतप्रधानाला अपवाद केलेला नाही आणि ज्युडिशियरीला अपवाद केला नाही. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार हा कलंकच आहे. राज्यघटनेचा आधार घेता येणार नाही, कॉम्पिटंट ऑथॉरिटीचा आधार घेता हा एकदा कळल्यानंतर आता मला अण्णांना माझे थोरले बंधू आम्ही एकत्र फिरलो तेव्हा थोरले बंधू म्हणायचे. एकदा तर गंमत म्हणजे विषय बाह्य सांगतो, तुम्ही थोरले बंधू म्हणता तर त्यांचं लग्न लावा मला लोक म्हणाले वगैरे वगैरे, इतके आमचे जवळचे संबंध आहेत. तर अण्णांना मी विनंती करतो की त्यांनी उपोषण करू नये. कारण असं आहे की गांधीजींच्या सत्याग्रही मार्गामध्ये समोरच्या बाजूवरचा विश्वास उडाला की आत्मक्लेश थांबवायला पाहिजे. तुमचा विश्वास आहे का त्यांच्यावर? तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही उपोषण करणं हे वांज ठरणार आहे. आणि कशासाठी करायचं उपोषण? हे गांधीजी कोणापासून शिकले? आई आईकडनं शिकले. आई त्यांच्या वडिलांना वाकवण्याकरता उपास करायची आणि वडील वाकायचे, त्यात मिनिमम प्रेम असावं लागतं. तर इथं बसलेल्या लोकांना तुमच्याबद्दल प्रेम आहे का? ठीक आहे, विजय सिंगाची एक टीम तुमच्या मागे लावणार. ठीक आहे सप्तर्षीजी, आपण आपण याचं उत्तर अण्णांकडून घेऊया की वेळोवेळी आंदोलन करून किंवा वेळोवेळी उपोषण करून त्याची धार कमी होते का आणि त्यामुळेच आज सरकार असं म्हणतंय का की आम्ही मोडून काढू? सप्तर्षीजी म्हणत होतो की अण्णांनी सारखं उपोषण करू नये किंवा उपोषण त्यांनी मागे घ्यायला पाहिजे. उपोषण करताना दुसऱ्याच्या मनात प्रेम असतं तेव्हा कुठे तो मान्य करतो मागण्या. आणि तुम्हाला खरंच तुम्हाला वाटतं का की या लोकांना तुमच्याबद्दल प्रेम आहे किंवा त्यांना खरंच मागण्या मान्य करायच्या आहेत अशी त्यांनी कळकेची विनंती केली आहे? अण्णा तुम्ही काय म्हणाल की 16 तारखेचं जे उपोषण आहे ते तुम्ही चालू ठेवणार का? काय की सरकारचं प्रेम आहे की नाही हा भाग वेगळा. मी तर काल म्हटलं होतं की सलमान खुर्शीद म्हणाले तुमच्यावर प्रेम करतात आम्ही लोक, म्हटलं पुतना मावशीचं प्रेम काय कामाचं? असं पुतना मावशीचं प्रेम? बरोबर. तेव्हा सप्तर्षीने जे सांगितलं की उपोषण वेळेवर यांच्या प्रेमा खातर हे वगैरे ह्या ज्या गोष्टी सांगितल्या यांच्यासाठी मी करत नाही. कारण गांधीजी म्हणायचे सत्याग्रह करताना आत्मक्लेश आपण करावेत आणि त्याच्या वेदना जनतेला व्हावेत की जेणेकरून जनता उठाव करेल. म्हणून मी एवढ्यासाठी उपोषण करतोय की हे स्वातंत्र्याचा अर्थ स्वराचार म्हणून जे लावतायत आज आणि हुकुमशाहीची भाषा जी वापरतायत, लोकशाहीची नाही हुकुमशाहीची ठोकशाहीची भाषा वापरतात, त्यासाठी मी उपोषण करतोय की आत्मक्लेश मी करून घेणार आणि त्याच्या वेदना देशातल्या जनतेला व्हाव्यात जेणेकरून हा देशातली जनता उभी राहील आणि ह्या लोकांना धडा शिकवेल अहिंसेच्या मार्गाने. हिंसा करायची नाही, कुठं राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करायचं नाही, लोकांना त्रास होईल असं वर्तन करायचं नाही. तेव्हा मी उपोषण करतोय ते लोकांना संवेदना व्हाव्यात त्यासाठी करतोय, यांच्यासाठी काय उपोषण करायचं? बरोबर आहे. खरंच लोकांसाठी केलेलं आंदोलन आहे आणि लोकांना काय वाटतं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि खरं तर लोकांना आज असं वाटतंय नक्कीच की करप्शन दूर व्हायला पाहिजेत. कारण आमच्याकडे अण्णा ज्या प्रतिक्रिया येत आहेत फेसबुक मार्फत किंवा SMS तर्फे त्या याच आलेल्या आहेत की तुमचं आंदोलन योग्य आहे आणि ज्या पद्धतीने सरकारची अरेरावी चाललेली आहे ही फार अयोग्य आहे. जनार्दन चांदूरकरजी तुम्ही काय म्हणाल की खरंच ते लोकांसाठी आंदोलन करतायत, त्यांचं स्वतःचं असं काहीच नसतानाही जर ते आंदोलन करत असेल तर सरकार एवढं रिलक्टंट काय ते त्यांच्या मागण्या का नाही मान्य करत? कारण त्या लोकांच्या मागण्या आहेत, त्या फक्त अण्णांच्या मागण्या नाही आहेत.
नाही बरोबर आहे. अण्णांनी आता मगाशी जे अमेरिकेच्या चीफ जस्टिसचा जो उल्लेख केला त्या चीफ जस्टिसनी ते म्हटलं त्यावेळेला जेव्हा किंग मार्टिन लुथरचा ती चळवळ चालू होती त्याच्या संदर्भामध्ये एका केसमध्ये त्यांनी ते बोललेलं आहे, ते मी वाचलेलं आहे. परंतु हे जनआंदोलन जे अण्णांचं आहे या जनआंदोलनाला आमचा विरोध नाही. परंतु गांधीयन मेथडॉलॉजीमध्ये तुम्ही मी म्हणेल तेच करायला पाहिजे, दोन पावलं पुढे जायला पाहिजे, दोन पावलं मागे यायला पाहिजे. आणि सरकारनं यांच्या बहुतेक सगळ्या जेवढ्या मागण्यांना भारतीय राज्यघटनेचा संबंध येत नाही त्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, हे सगळ्या देशातील जनतेला मान्य झालेलं माहीत झालेलं आहे. आता यांच्या ज्या मागण्या डिस्प्युटेड आहेत त्या सहा मागण्या आहेत, त्या सहा मागण्याच्या संबंधामध्ये आपण जे म्हणता की आता मला दोन मिनिटं बोलत द्या. बरोबर, माझा उपप्रश्न हा आहे की त्यात ज्या मागण्या आहेत त्याच मागण्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत ते सरकारने सोयीस्कररित्या गाळलेल्या असतील. गाळलेल्या नाही, तुम्हाला ऐका, ही संसदीय लोकशाही आहे आणि आपण जो आज चर्चेचा विषय ठेवला अण्णा विरुद्ध हजारे असं नाही आहे सरकार न अण्णा विरुद्ध सरकार असा जो विषय ठेवला असं नाही आहे. सरकार कायदा बनवत नाही, पार्लमेंट कायदा बनवते. आणि उद्या सरकारनं समजून जा की यूपीए सरकारनं अण्णांचं सगळं मान्य केलं, पार्लमेंटमध्ये जसंच्या तसं ठरलं, पार्लमेंटनं अण्णांनी मध्ये मागे बोललो होते ते मी अण्णाशी 100% सहमत, मी अण्णांची स्तुती केली. अण्णा असं म्हणाले होते की माझं बिल लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होऊ द्या, लोकसभेने ते बिल रिजेक्ट केलं तरी मी एक शब्द बोलणार नाही. बरोबर आहे, असं बोलले होते ते. मग लेट द बिल बी इंट्रोड्यूस इन लोकसभा. तेच ते म्हणतात की हे पूर्ण बिल ज्या मुद्द्यांच्या डिस्प्युटेड आहे त्या मुद्द्यांना त्यांचा हुकूमशाही नाही का? एक मिनिट, लोकशाहीमध्ये महात्मा गांधींचा पूर्ण विश्वास होता आणि लोकशाहीमध्ये चर्चेनं प्रश्न सुटतात. अण्णांनी ती चर्चा केली पाहिजे. ते फक्त ते पाचच लोक डिसाईड करू शकत नाहीत, त्याच्यामध्ये देशातील बाकीचे पक्ष आहेत ज्याला भारतीय जनता पार्टीनं आता विरोध केला अण्णांच्या या मेथडला. तेव्हा दोन पावलं पुढे जायला पाहिजे. आम्ही अण्णांच्यावरती प्रेम करतो, आम्हाला अण्णांच्या सरकार नेता देशाला पाहिजे, देशाला मार्गदर्शन करणारा नेता आहे. भ्रष्टाचाराशी यांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. परंतु दोन पावलं पुढे आणि दोन पावलं मागे गेल्याशिवाय ह्याच्यावरती तडजोड होणार नाही. ठीक आहे, मान्य आहे, तुमचं मान्य आहे. पण ती जर तडजोड होणार नसेल तर मला सांगा दिग्विजय सिंग जे बोलतात हे तुम्हाला मान्य आहे का? त्यांनी अशी भाषा का केली? नाही, दिग्विजय सिंगनी ते प्रशासकीय बोलले, ते दिल्लीची जी महानगरपालिका आहे त्याच्या संदर्भामध्ये जर आमदार त्यांनी ते सांगितलं ना शासन असं. राहुल नार्वेकरांकडे येतो कारण ते पण ऍडव्होकेट आहेत. राहुल नार्वेकरजी, त्यांनी म्हटलंय की प्रशासन हे वेगळं आहे आणि सरकार वेगळं आहे आणि त्यामुळे जी कारवाई आहे ती पोलिसांची आहे. मग शेवटी हे प्रशासन चालवतं कोण? सरकारच की नाही? बघा, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की दिग्विजय सिंगांनी जे आज वक्तव्य केलं आहे ते सत्तेची गुर्मी त्याला मी म्हणेन, त्याच्याहून कमी काही एक नाही. म्हणून त्यांना उत्तर द्यायची आपल्याला गरज नाही, त्यांना उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकीत देईल. प्रश्न जो त्यांनी उपस्थित केला की आम्ही जी कारवाई केली ती कारवाई ती प्रशासकीय कारवाई होती, प्रशासन जे आहे ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते कोणाला आन्सरेबल आहे? तर सरकारला आन्सरेबल आहे. प्रशासनावर कोणाचा दबदबा असतो? कोण प्रशासन चालवतं? तर सरकार चालवतं. दिल्ली सरकार पण काँग्रेसचाच आहे आणि राष्ट्रीय सरकार यूपीए मध्ये पण काँग्रेस लीडिंग पक्ष आहे. तर ह्या जे काय अत्याचार झाले रामदेव बाबांवर त्यासाठी संपूर्णपणे काँग्रेस पार्टी व दिल्ली सरकार यूपीए सरकार जबाबदार आहे. आपल्या डोक्यावरचं खापर तुम्ही काढून प्रशासनाच्या डोक्यावर आपटू शकत नाहीत, तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकत नाहीत. हिंदुस्थान मधली जनता ही जागरूक जनता आहे आणि तुम्हाला तुमच्या कार्याचं बरोबर फळ दिलं जाईल. बरोबर आहे. रावतीजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे, तुम्ही म्हणालात की संसदेच्या बाहेरचं आहे, जसं अण्णांनी आता एक्सप्लेन केलेलं आहे की संसदेच्या बाहेरचं नाही आहे, सर्व कार्यकक्षेत चाललेलं आहे. आणि जर जनता म्हणत असेल तर मग का होऊ नये? आणि शेवटी मग बाकीच्या पार्टीचा याला विरोध काय? आता बोलू देणार असेल तर बोलतो, मग असे अर्धवट तुम्ही तोडलं त्यामुळे संदेश चुकीला जातो. बोला बोला. म्हणजे कुमार सप्तर्षीने आता जे वक्तव्य केलं ते अत्यंत दुर्दैवी वक्तव्य आहे. हे घटनादत्तवाल्या आणि म्हणजे या देशामध्ये हिंदुस्थान पाकिस्तानची जनता आहे का? लोकांनी निवडून दिलेलं पार्लमेंट आणि ते परत म्हणतायत तुम्ही काय केलं नाहीत, आम्ही काय सरकारमध्ये नाही आहोत. माझा मुद्दा असा आहे की अण्णांना या काँग्रेस सरकारने पक्षक्क बनवाबनवी केली त्यावेळेला.
सिब्बल आणि हे सगळे बदमाशी म्हणतात ना ती या सरकारने दाखवली. अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेला त्यांनी जाऊन सांगायला पाहिजे होतं, एक दिवसाचं अधिवेशन खास बोलवायला पाहिजे होतं, ते विधेयक तिथे ठेवायला पाहिजे होतं आणि त्या विधेयकावर संसदीय कार्य समिती म्हणजे सर्व पक्षीय पक्षाच्या सदस्यांना घेऊन त्यासमोर अण्णांचं म्हणणं मांडण्याकरता, त्यांचे मुद्दे मांडण्याकरता, त्यांना त्या विलामधल्या कायद्यात बदल करण्याकरता जो कार्यपद्धतीमधला व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत अण्णांची सगळी ही पद्धत आणायला पाहिजे होती. आता जे निर्माण झालेलं आहे ते पाच मंत्री बसतायत, इथून अण्णा आणि त्यांचे पाच सदस्य बसतायत आणि हे बिल कसं असावं आणि अण्णांनी सांगितलं की तुम्हाला मान्य नाही तर मी जे दिलं ते मुद्दे पार्लमेंटमध्ये बसतच नाही ना. संसदीय कार्यपद्धतीमध्ये घटनेमध्ये ह्या ज्या गोष्टी बसत नाही आहेत त्याप्रमाणे पार्लमेंट चालू असं जर सांगणं असेल. काँग्रेसने अण्णांबरोबर बनवाबनवी केली, अण्णांना संसदीय कार्यपद्धतीच्या संदर्भामध्ये व्यवस्थित राहून काही दिवसाचं अधिवेशन बोलवलं असतं आणि संयुक्त समिती नेमली असती, त्या सर्व पक्ष असते, सर्व पक्षही पुढे पडले असते की त्यात कोणी असेल, आम्ही असो कोणी असो, आणि मग अण्णांचे जे मुद्दे आहेत ते अयोग्य की अयोग्य आणि मग त्याप्रमाणे तयार झालेलं जे विधेयक आहे ते कोणतीही चर्चा न होता विधेयमंडळामध्ये पास करायचं असा नियम अलिखित नियम आहे सर्व पक्षांच्या बाबतीमध्ये. तेव्हा काँग्रेसने बनवाबनवी केली, हे पाच मंत्री कोण आहे ठरवणारे, त्यांना काय अधिकार नाहीये. पाच मंत्री आणि अण्णांच्या बरोबर असलेले पाच जण चर्चा केली, मग हे घ्या हे ते घ्या, मग जे संसदेने निवडून दिलेले जी लोक आहेत त्यांचं काय, शेवटी त्यांना हे अधिकार मिळालेले आहेत आणि म्हणून लोक धड शिकवतील म्हणजे काय करतील. लोकांचा धडा अण्णांच्या आंदोलनामधला निर्माण व्हायचा असेल तर तो जयप्रकाश नारायणच्या आंदोलनामध्ये निर्माण झाला त्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आणि निवडणुकीमध्येच लोक धडा शिकवू शकतात. त्या आता असं सांगू शकत नाही तुम्हाला माझं मान्य नाही तर खाली उतरा बाहेर पडा, हे लोकांचा दबाव आहे. ही पद्धतच आपल्याकडे असेल त्या पद्धतीने जावं लागेल हे माझं सांगायचं आग्रह आहे. म्हणून अण्णांना या अण्णांच्या आंदोलनाला या काँग्रेस सरकारने चक्क बनवाबनवीने संसदीय कार्यपद्धतीच्या बाजूला नेऊन बसवून आता मात्र ती जयभक्ती सांगतायत की आलो बरं नाही, हे योग्य नाही, तुमचे मुद्दे वेगळे आमचे मुद्दे वेगळे, बसणारच नाही ना असं. मग जर तुम्ही बसला होता तर संयुक्त विधेयक चांगला निर्माण करायचं, अण्णांनी सांगितलेले जे मुद्दे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये डिसेंट नोट असते, कुठल्याही विधेयकाला पार्लमेंटमध्ये जाताना एक डिसेंट नोट असते ती तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायची, केली करतील लोक चर्चा आणि कदाचित त्याच्यामध्ये अण्णांनाही हा मार्ग आहे अण्णा किंवा त्यांच्या संबंधित लोकांना की त्या विधेयकामध्ये त्यांना जे मुद्दे वाटतायत ते जर येत नसतील तर त्याच्या उपसूचना संबंधित पक्ष जे त्यांना पाठिंबा देत आहेत होय आमच्या सहित त्यांना आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून ह्या उपसूचना आणायच्या आणि त्या सरकारवर लादायच्या, तिकडे सरकार उघडं पडेल ते पार्लमेंटमध्ये पडेल आणि अण्णांच्या ज्या योग्य अशा आंदोलनाला विधायक मार्गाने संसदीय मार्गाने आणि लोकसभेमध्ये योग्य ते दिग्दर्शन सर्व जनतेला होईल की कोण कोण आहे आणि बदमाश कोण आहे, ठीक आहे, आपण कोण करताय आणि अण्णा कोणत्या पद्धतीने हे सगळं आणू इच्छित आहे त्यामध्ये खो कोण घालतंय हे तिकडे सिद्ध होईल. आपण अण्णांना विचारूया, अण्णा तुम्हाला वाटतं का की तुमची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे यात आणि ज्या जी पद्धत अवलंबायला पाहिजे होती ती न अवलंबता तुम्हाला सरकारने खरंच एकूणच फसवलं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, अगदी बरोबर आहे, कारण ही माझी फसवणूक नाही. जंतर मंतरवरती ज्या दिवशी मी बसलो 5 एप्रिलला आणि सबंध देशभरातली जनता जी उभी झाली आणि मग यांनी GR काढला, GR काढून मला लेखी आश्वासन दिलं आणि परत पटले बदलले, ही फसवणूक माझी नाही, ही जनतेची फसवणूक आहे, कारण जनतेला फसवलं यांनी. आत्ताही हे सांगतात ना की आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या, अरे कुठल्या मागण्या केल्या मान्य, कुठल्याच मागण्या मान्य नाही आहेत. जरा समोरासमोर बसा आणि चर्चा करा कोणत्या मागण्या मान्य केल्यात. परत तुम्ही जनतेची दिशाभूल करताय की घटनाबाह्य बाबी आम्ही करणार नाही. घटनाबाह्य काय की जैसे तुम्ही ज्युडिशियलीची बाब आहे घटनाबाह्य. अरे ज्युडिशियलीला लोकपाल सजा देणार नाही, फक्त एखाद्या ज्युडिशियलीमध्ये जजची तक्रार आली तर लोकपाल फक्त चौकशी करतील, आपला अहवाल सुप्रीम कोर्टाला देतील आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ऍक्शन घ्यायचं, लोकपालाने नाही. हे आता जसं तुम्ही पाहताय इलेक्शन कमिशनर आहे, इलेक्शन कमिशनर सरकारपेक्षा वेगळा ना, स्वतंत्र आहे ना? नाही.
त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्ट सरकारपेक्षा वेगळ्यानं सरकारची ढवळाढवळ चालत नाही. आरटीआय आरटीआय कमिशनर आहे, त्यांना स्वतंत्र पॉवर आहे, स्वायत्तता आहे, सरकारची लुटबुट चालत नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे, मर्यादित आहे, लोकपालाला फक्त स्वायत्तता द्या, बाकी सगळं सरकारच्या अंडरमध्ये ठेवा ना, त्याला आमचं कुठं ना आहे, फक्त स्वायत्तता द्या आणि स्वायत्तता देऊन त्याला चौकशी करण्याचे अधिकार द्या, बस. बरोबर, त्याला आम्ही मागितलं तुमचे सगळे अधिकार हिसकवून घ्यायचे. बरोबर आहे सरकार, दिशाभूल आहे जनतेची. सप्तर्षीजी, तुम्ही काय म्हणाल की अण्णा जे म्हणतायत त्यांची मागणी क्षुल्लक आहे आणि ते लोकांसाठी आंदोलन करतायत, असं असताना वेळोवेळी जे सरकारकडून बोललं जात आहे त्यामुळे तुम्हाला वाटत नाही का की सामान्य माणसाचा पण कॉन्फिडन्स कमी होत चाललाय आणि त्यामुळे खरंच वाटतंय की या सरकारला करप्शन दूर करायचं नाहीये? असं आहे, कॉन्फिडन्स नाही कमी झालेला, पण लोकांची सरकारवरची जी विश्वासार्हता कमी आहे ती आणखीन घटत चाललेली आहे. प्रश्न असा आहे की अण्णांनी आता जर सांगितलं, यांनी जे आवई उठवली की त्यांना सुपर पंतप्रधान तयार करायचे आहे लोकपालच्या मार्फत, तिथं अण्णा साधं म्हणतायत की त्याचं इंडिपेंडेंट स्वायत्त असावं, इंडिपेंडेंट ज्युडिशियरी आहे, इंडिपेंडेंट इलेक्शन कमिशन आहे, तसं लोकपाल इंडिपेंडेंट कमिशन आणि उच्च पदस्थांचं चौकशी करायला डीवायएसपी लेवलच्या खालचा माणूस चालतच नाही कॉन्स्टेबल, तर डीवायएसपीनं चौकशी केल्यानंतर त्या त्या ऑथॉरिटीला ऍक्शन घ्यायला त्यांनी कळवलं, तर नेमकं काय होणार आहे आकाश कोसळणार मला काही कळत नाही. मला याच्यात असं वाटतं की सरकारमध्ये व्यवस्थित थिंकिंग करणारे लोक नाही आहेत. एक तर प्राईम मिनिस्टरना फार राजकीय अनुभव नाही, ते स्वतः पडत नाही, ते मंत्र्याचे ग्रुप नेमतात, मंत्र्याचे ग्रुप परत त्या पंतप्रधान आन्सरेबल नाही. आज प्रणव मुखर्जी हे परत अगदी जवळजवळ डी फॅक्टो पंतप्रधान आहेत, तर ही सगळी कॉन्ट्रॅडिक्शन आहे. म्हणून त्यांना असं वाटतं एकदा अण्णांना जवळ करावं, रामदेव बाबाला ढकलावं, परत वाटतं की अण्णाही नाही वाढले पाहिजेत, ते हा सगळा कन्फ्युजनमुळे सरकारची विश्वासार्हता कमी होते. म्हणूनच अशा अवस्थेत मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी उपोषण करू नये, काय होतं बघत राहावं, कारण तुमच्या उपोषणाने लोकांचं लक्ष वेधलंय ना, लक्ष वेद बरोबर, आता प्राणपणाला लावायची गरज नाही, अशी माझी भूमिका. कारण आता दिवाकर रावते म्हणाले आणि हे संसदीय लोकशाहीचं दिवाकर रावते सारख्या लोकशाही न मानणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यानं लोकशाहीचं सांगून अण्णांना संसद बाह्य ठरवावं हे मला गमतीचे वाटलं, थोडं आनंदाचं झालं की शिवसेनेमध्ये लोकशाहीची भाषा यायला लागली, हे स्वागतार्हच आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये अण्णांनी विनाकारण उपोषण केलं, तर पुढं काय होतं? मग लोकांचं लक्ष अण्णांचा जीव वाचवणे या गोष्टीवर जातं आणि लोकपाल बिलावरनं बाजूला जातं आणि हेच नेमकं सरकारला हवंय. रामदेव बाबाच्या बाबतीत त्यांनी जसं लोकांचं लक्ष बरोबर भेटलं, त्याआधी दिवाकर रावतेंचं उत्तर घेऊया. रावतेजी तुम्ही काय म्हणाल? बाळसटपणा, आम्ही सत्तेवर होतो आणि सत्ता पण घटनेमध्ये राहून चालू, आम्ही घटना काही कुठे जाळली नाही, घटना कुठे फेकून दिलेली नाही. आणि अण्णांचा जो उद्रेक आहे त्याच पद्धतीचा उद्रेक शिवसेना प्रमुख व्यक्त करतात की आम्ही घटना घटना करून लोकांना मुक्तता दिली असेल तर लोक असे वागणार असतील तर कुठेतरी यांना सांगितलं पाहिजे. त्या हुकूमशाही म्हणजे शिवशाहीवर शिवसेना की मला शिवशाही अभिप्रेत आहे, पण नेहमी अशा प्रकारे जी उत्तरे केली जातात. पुन्हा आता मी एकदा सांगतो, की आम्ही घटनेमध्ये राहून, मी आमदार म्हणून घटनेची शपथ घेतली, मी घटनाबाह्य काम करतच नाही. तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सत्ता चालवली ती घटनेच्या अंतर्गत राहून चालवली, बेलगाम चालवली नाही, मनमुळात चालवली नाही. मी सप्तरीचा मुद्दा जो मांडतोय तो मुद्दा इथे एवढाच मांडतोय की मी आज ठामपणाने सांगतोय की अण्णांची जी बनवाबनवी केली त्याची आम्हाला चीड आहे. अण्णांनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचं फार महत्व होतं, त्या देशामधल्या सगळ्या लोकांच्या भावना त्याच्यामध्ये होत्या, त्याचा आदर करून त्यांनी सन्मान करायच्या ऐवजी तो जो जीआर काढला त्याचा उल्लेख केला, तो असंसदीय आहे, बेकायदेशीर आहे, हे मी ठामपणाने सांगतो. ही बनवाबनवी आहे काँग्रेसची आणि अण्णांची बनवाबनवी करायला नको होती, त्यांनी सन्मान करायला पाहिजे होता. गोडगोड बोलून कधीतरी कसेतरी अण्णांचं उपोषणांचं उठवायचं, अण्णांना पाठवायचं, लोकांमध्ये शांतता करायची, सगळी सर्वसर्व झाले की आपले खायचे दात दाखवायचे, ही काँग्रेसची जी नीती चालली ती चीड वाढणारी आहे आणि म्हणून अण्णा पुन्हा एकदा उपोषणाचं म्हणताय. म्हणून जनतेमध्ये चीड निर्माण झालेली आहे,
जनतेची चीड ही फक्त निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडून होते. मला लोकशाही मान्य आहे की नाही हा विषय इथे येऊन निर्माण होऊ शकत नाही. समजा जरी मला मान्य नसली तरी मला घटनेमध्ये राहूनच इथे जगावं लागेल, काम करावं लागेल आणि त्याच्यातच राजकीय क्षेत्रामध्ये आणि विविध माध्यमातून पुढे जावं लागेल. ठीक आहे राऊतेजी, आपण अण्णांना विचारूया की अण्णांची, राऊतेजी तुमचा मुद्दा कळला, आपण अण्णांकडे जाऊया. अण्णा, तुम्हाला काय वाटतं की 9 बैठका झाल्या, शेवटी घोडं अडलं कुठे आणि कुठल्या गोष्टींवर सरकार मान्य होत नाहीये? ह्या 9 बैठका ज्या झाल्या, एक उदाहरण सांगतो की सामान्य गरीबातला गरीब माणूस खेड्यापाड्यातला कुठल्याही ऑफिसमध्ये गेला, पैसे दिल्याशिवाय त्याचं कामच होत नाही, त्याला जीवन जगणं अशक्य झालं. अशा अवस्थेत आमचं म्हणणं आहे, सर्व अधिकारी लोकपालाच्या अंडरमध्ये आणा. काय चुकीचं म्हणणं आहे? गरीब माणसांना न्याय मिळेल, त्याला हेलपट मारावं लागणार नाही, काय चुकीचं आहे याच्यामध्ये? नाही, सरकार म्हणतं नाही. नाही अण्णा, सरकार जे सांगतंय की आम्ही सगळे मुद्दे मान्य केले आहेत, फक्त 5 जे मुद्दे आहेत त्याच्यावर कुठेतरी अडलंय, ते मग काय? असं नाहीये, आम्ही 71 मुद्दे दिले होते, त्यातले बरेचसे मुद्दे पेंडिंग आहेत. विशेष म्हणजे यांनी GR जो काढला होता ना जंतर मंतरच्या उपोषणामध्ये, लेखी GR काढलाय आणि त्याच्यातले 31 मुद्द्याला अजून स्पर्श सुद्धा केला नाही या कमिटीमध्ये. 31 मुद्दे आहेत, अजून स्पर्श नाही झाला. हे खोटं बोलतात सगळे आणि देश जनतेची दिशाभूल करतात. मला एका गोष्टीची चिंता आहे, मला एका गोष्टीची चिंता आहे की हे वरिष्ठ लोक, देश चालवणारे लोक जर असे खोटं बोलायला लागले तर या देशाचं काय होणार, हा चिंतेचा विषय आहे. चांदुरकरजी, तुम्ही काय म्हणाल की ते सरळ सांगतायत की काँग्रेसचे सर्व लीडर जे बैठकांना येतात, 5 जे मंत्री आहेत वेळोवेळी आपण बघितलेले आहेत, ते सगळे खोटे बोलतायत. नाही नाही, एक तो राऊतेंनी जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय व्हॅलिड पॉइंट आहे की एक तर पहिल्यांदा अण्णांचं लोकपाल बिल जे आहे त्याचा ड्राफ्ट अण्णांनी जनतेसमोर पर्कोलेट केला दिला पाहिजे. अण्णांच्या मनामध्ये लोकपाल बिलामध्ये काय यायला पाहिजे हे अजून मला माहित नाही. अण्णांनी सांगितलं काय असं काय सर, तुम्हाला जेव्हा चळवळ चालवायची असेल तेव्हा तुमचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. माझ्या प्रश्नाचं मला बोलू दे ना. जेव्हा 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 हे उपोषणाला बसले तेव्हा देशातील जनतेला 90% जनतेला लोकपाल काय माहिती नव्हतं आणि 2% लोक ज्यांना ते लोकपाल घेऊन सिव्हिल सोसायटी म्हणून घेऊन बसले होते. काय तुम्हाला भारतीय घटनेमध्ये आरक्षण आहे? लोकपालच्या कमिटीमध्ये तुम्ही आरक्षण द्यायला तयार आहे? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे तुम्ही नेते आहात, त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. परंतु तुम्ही ही जी चळवळ जी आहे, आम आदमीची चळवळ जी आहे, ती बरोबर घेऊन जा अण्णा साहेब. तुम्ही गोरगरिबांच्यासाठी लढणार आहे, एकदा जनतेला माहिती होऊ द्या तुमचे काय काय मुद्दे आहेत, तुमचा ड्राफ्ट जनतेसमोर येऊ द्या आणि मग नंतर ते सरकारनं मान्य केले नाही तर आम्ही तुमच्या बरोबर राहू. परंतु तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं. रावते साहेबांचा दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की 5 लोकांची कमिटी काढण्याचा जो GR काढला तो पार्लमेंटरी प्रोसिजरला धरून आहे की नाही हे डिस्प्युटेड आहे, त्यांना मी त्यांच्या विरुद्ध मी बोलू इच्छित नाही. परंतु जेवढे ते सरकार जबाबदार आहे तेवढेच अण्णा बरोबरची टीम सुद्धा जबाबदार आहे. ते जर पार्लमेंटरी सिस्टम प्रमाणे काढलं नव्हतं तर समजा अण्णांना माहित आहे त्यांच्या बरोबर जे शांतीभूषण त्यांना सगळ्यांना माहिती होतं ते, त्यांनी ते का एक्सेप्ट केलं? म्हणून हा फक्त काँग्रेसचा दोष नाही तर टीम अण्णा हजारेंचा सुद्धा, तो तशा पद्धतीच्या कार्यपद्धतीमध्ये. ठीक आहे, आपला वेळ संपलेला आहे. अण्णा, तुम्ही थोडक्यात काय म्हणाल की ज्या पद्धतीने आता तुमच्यावरच सगळे दोषारोप करतायत आणि काँग्रेस त्यात सर्व आघाडीवर आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही काय नाही, हे वर पाहणार. पण मी म्हणालो ना, ग्रहपाठ कमी आहे. यांनी वाचला नसेल, ज्या दिवशी आमच्या मीटिंग सुरू झाल्या त्या दिवशी नेटवरती आमचा ड्राफ्ट आहे, नेटवरती जगाला माहीत पडावं. आणि अनेक राज्यात आम्ही जाऊन लोकांना जागवलंय, अनेक राज्यात जाऊन लोकांना जागवलंय की हा ड्राफ्ट काय असं म्हणता. म्हणून माझा मुद्दा आहे की एवढ्या वरच्या स्तरातले लोक अशा प्रकारचे खोटे बोलून देशाची दिशाभूल करत असतील तर ही बाब बरोबर नाही. ही लोकशाहीला, देशाला घातक आहे असं मला वाटतं. जबाबदार माणसाने तोलून मोलून बोललं पाहिजे. आता जे तुमचे
पाच लोकांचा प्रश्न केला, अरे सरकारने आम्हाला विचारलं तुमचे पाच नावं द्या आणि आम्ही दिले, सरकारने विचारलं ना, सरकारने हे केलं आणि म्हणून आम्हाला द्यावं लागले नाव, आम्ही केलेलं नाही. बरोबर आहे. एकूणच या मुद्द्यावर चर्चा करावी तेवढी थोडी आहे, पण एवढं मात्र नक्की की सरकारला काय पाहिजे आणि जे लोकांना पाहिजे ते सरकारला नक्की नकोय असं एकूणच यावरून दिसतंय. त्यामुळे हे आंदोलन अण्णा काय मागे घेणार नाहीत. रोकटोक मध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही सर्वांनी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. 24 तास